स्पर्धेमध्ये आपल्याला लाभलाय प्रमुख आयोजक रमेश मंगल जाधव आणि सेवन ब्रदर्स, त्यामध्ये आपण प्रवीण कारभारी, सागर जाधव, मॉन्टे कारभारी, रोहित जाधव यांना पाहतोय। तर मैदानाच्या आतमध्ये जाऊया। दोन दिग्गज संघांमध्ये ही होणारी लढत, एका साईडला श्री गणेश दिगेश म्हात्रे यांचा संघ आणि त्यांच्या समोर आहे बर्फानी बाबा, गिरीश इलेवन, विकास जाधव, चिराग भोईर। क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, कृपया वेळ वाया घालू नका, वेळ खूप महत्त्वाचा आहे। चला स्क्वेअरला पंच यायचं आहे। प्रशांत कारभारी येत आहेत स्क्वेअर लेग पंच, पहा आताच त्यांनी मॅच खेळलाय आणि लगेच स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये सहकार्य करताना पाहायला मिळत आहेत। सावानीचे फलंदाज स्ट्राईक वर आहेत चिराग आणि नॉन स्ट्राईक एंड वर विकास जाधव। विस्फोटकता आहे या दोन फलंदाजांमध्ये। बर्फानी बाबा ज्या प्रकारचं नाव आहे तशाच प्रकारचं खेळ देखील आहे, परंतु सामोरे आहेत दिगेश म्हात्रे। हॅलो हॅलो, तर मॅच ऑन होतीये। पहिला चेंडू पहिल्या षटकातील, दिगेश राईट ओव्हर द विकेट सज्ज। पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप होता, फक्त आणि फक्त दिशा दिली आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, परंतु चेंडू जाईल सीमा रेषा पार। पहिल्या चेंडूवर स्वागत केलं जातं दिगेश म्हात्रेचं चौकाराने। थँक्यू डीजे। तर प्रत्येक षटकारासाठी विकास जाधवसाठी पारितोषिक आलंय संतोष शिलारकडून, 200 रुपयाचं पारितोषिक प्रति षटकारासाठी। दोन्ही संघाचे 12वा खेळाडू यायचं आहे। पुढील चेंडू खेळून काढतील चिराग। यावेले चांगल्या प्रकारचा खोलवा टप्प्याचा चेंडू होता, पूर्णपणे बीट होतात फलंदाज चिराग। चौकारानंतर इथे मात्र प्रत्युत्तर, चौकाराला प्रत्युत्तर दिले दिगेश म्हात्रे या गोलंदाजाने। यावेळेस पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू होता, खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण दाखवतोय आपल्या संघासाठी, धावा जरूर वाचवतायत। विशाल आहेत थोडीशे नाराज आहेत दिगेश म्हात्रे, आणि आता फलंदाजीवर आले आहेत विस्फोटक फलंदाज उंबडेगावचे विकास जाधव। त्यांच्यासाठी कॅश प्राइज देखील आहेत आमच्या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर संतोष शेलार यांच्याकडून। प्रति षटकारास 200 रुपये पारितोषिक आहेत। विकास जाधव म्हटलं की एक मोठं नाव उंबर्डे संघाकडून। पहिला चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स प्राप्त करतोय, चकित करतोय, डोळे विस्फारले असतील विकास जाधवजी या चेंडूवर। चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ होतोय डोळ्यांच्या समोरून, खूप चांगली गोलंदाजी। यावेळेस उंचावर मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक येतील, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू नो मॅच लँडवर टप्पा घेतोय। ते मात्र जीवदान मिळतोय विकास जाधवला, कुठेतरी हार्ड कॅच होती परंतु प्रयत्न केला होता अनिकेतने, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूला टिपू शकले नाहीत। मात्र दोन धावा येत आहेत, पाहता पाहता शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचली हा षटक। धावसंख्या फळक 7 आकड्यावर, खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये होत असताना दिगेश म्हात्रेकडून। हा चेंडू मात्र दिशाहीन होता, परंतु चान्स घेतला होता फलंदाज विकासने, फक्त आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता,
परंतु बॅकची इनसाइड एज आणि फक्त एक धाव आशेच्या नजरेने जरूर पाहिलं होतं विकासने पंतकडे, त्याला कदाचित हा बीमर चेंडू वाटला होता, परंतु तसं काही घडत नाहीये. पंच आपल्या डिसिजनवर ठाम आहेत. अशा प्रकारे मँडेटरी पॉवर प्लेचं षटक किती मात्र समाप्त होतोय आणि धावसंख्या लागतीये धावफलकावर 8. सार्थक भंडारी यांचं सहर्ष स्वागत. खूप चांगल्या प्रकारचं समालोचन लहान मुलांच्या मॅचेस मध्ये आपण पाहिलं होतं, त्यांचं देखील इथे सहर्ष स्वागत केलं जात आहे. सध्या मॉडेलिंगच्या ऍडव्हर्टाइज साठी खूप चांगल्या प्रकारचं योगदान सार्थक भंडारी. दुसरं षटक हाताळण्यासाठी रो ही थोडस फंबलिंग रनअप मध्ये पाहायला मिळतंय. समोर फलंदाज आहेत विकास जाधव, ज्यांच्यासाठी प्रति षटकारास 200 रुपयाचं पारितोषिक लागलाय संतोष शेलार. आउटसाइड द ऑफ स्टंप होतं, पुन्हा एकदा छेडखानी केलीये विकास जाधवने. एक धाव कंप्लीट केली जाते, थोडस फंबलिंग क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला, परंतु फक्त आणि फक्त एक धाव खर्च केलीये. थोडस शांत पाहायला मिळतायत विकास जाधव. या पुढील मॅच असेल शिवशंकर विपक्ष जय भोले. यावेळी चांगल्या प्रकारचा चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत विशाल, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण फेकी करतोय. दोन धावा कंप्लीट केले जातील, दोन धावीच्या मदतीने धावसंख्या बोला पुढे सरसावतोय 11 या धावसंख्येवर. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर बर्फानी बाबा गिरीश रवन संघाचे सलामीचे फलंदाज शांतपणे खेळ करतायत. गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारची होतीये. अकोल टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र उडवलाय चेंडू, चेंडू जाईल सी मारेशा पार, षटकार. चिराग आणि विकास आतापर्यंत शांत खेळ दाखवत होते, परंतु त्यांना जास्त वेळ शांत आपण ठेवू शकत नाही, कारण का विस्फोटकता आहे फलंदाजीमध्ये. यावेळी चांगल्या प्रकारचा कट केलाय चेंडू, बीट करतोय पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू जातोय जमीला गुदगुल्या करत सी मारेशा पार चौकार. हॅलो, थँक्यू डीजे. तर पुढे मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय सार्थक भंडारी, जे आता या समालोचनाच्या मार्गस्थानावर आहेत. आवड आहे त्यांना देखील, पाहूया त्यांच्या तोंडातील दोन तीन शब्द. डान्सिंग दादो विकेट झाले होते, काय फटका खेचलाय समोरच्या दिशेला, लॉंग ऑफच्या वरून उडवलाय चिरागच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा ब्लास्ट षटकार. थँक्यू डीजे. पुढील काही चेंडू ऐकण्यासाठी आपण जाऊयात समालोचन कक्षामध्ये, आमच्या सोबत जोडलेत सार्थक भंडारी. काय होतंय या चेंडूवर बघूया.
हॅलो हॅलो, दोन षटकाच्या समाप्तीनंतर बर्फानी बाबा गिरीश इलेव्हन क्रिकेट संघाची धावसंख्या पोहोचली 29 या आकड्यावर. कोणतीस रन झालेले आहेत, दोन ओव्हर समाप्त झालेली आहेत. तिसरा षटक घेऊन येतोय अविनाश. समोर आहे विकास जाधव. पहिल्या चेंडूवर येईल का षटकार आणि आलाच. विकास जाधव झाले 200 रुपयाचे पारदोषी माल. दुसऱ्या चेंडूवर काय होतोय, वापस एक मारलेला आहे षटकार. विकास जाधव ऑन फायर. हॅलो हॅलो, लागत 41. बॅक टू बॅक दोन षटकार आलेले आहेत. चेक चेक. हॅलो हॅलो हॅलो, आणि एक डाव कंप्लीट. हॅलो 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 हॅलो, चेक. या चेंडूवर काय येतोय बघूया. चिराग आहे स्ट्राइक वर आणि वाईट चेंडू. हॅलो चेंडू हवे ते कॅच सुट्टीये. विकास जाधव स्ट्राइक वर येत आहेत. दोन षटकार मारलेले आहेत. येतील का अजून असे षटकार. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी विकास जाधवच्या बॅट मधून आतापर्यंत पाहायला मिळाले. दोन षटकार बॅट मधून आलेत. दबाव प्रेशर थोडस गोलंदाजीवर पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका आणि चेंडू कव्हरच्या वरून जाईल. सी मारीच्या पार. अजून एक ब्लास्ट विकास जाधवच्या बॅट मधून षटकार. ₹200 पारितोषिक कमावत असताना आमचे मान्यवर संतोष शेलार यांच्याकडून प्रति षटकारास ₹200 पारितोषिक आहे. विकास जाधव इथे मात्र ती संधीचा फायदा इथे मात्र विकास जाधव घेत असताना ज्या प्रकारची फलंदाजीसाठी ओळखला जातो विकास जाधव हा फलंदाज, तशा प्रकारची फलंदाजी इथे मात्र होत असताना. सुरुवातीचे दोन षटक जर पाहिले गेले तर शांत
स्वभावाचा खेल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजाकडून पाहिला होता, परंतु त्यानंतर आक्रमकता इथे मात्र सिद्ध करून दाखवली तिसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑन साइडला खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत रोहित. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट केली जाते एका धावीच्या मदतीने. धाव संख्या फळक 50-51 या आकड्यावर. चंद्रकांत रघुनाथ भंडारी यांचं देखील सहर्ष स्वागत. व्यासपीठावर आपण यायचं आहे. या इनिंगचा शेवटचा षटक शिल्लक, षटकानंतर आपण नाणेफेकीकडे वळणार आहोत. या UPL चा सर्वात घातक, सर्वात सक्सेसफुल या सीझनचा संघ म्हणजे शिवशंकर संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. त्यांच्या समोर असेल जय भोले, तेवढाच ताकदवान संघ. यावेळच्या सीझनमध्ये जय भोले देखील खूप चांगल्या कामगिरीमध्ये आहे. दोन दिग्गज संघामध्ये पुढील मॅच आपल्याला अनुभवायला भेटेल. तर दोन्ही संघाचे कर्णधार सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी केली जाईल. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप. हे आहे प्रेशर, ही आहे दहशत विकास जाधवची. पहिला चेंडू अवांतर धावेने हाताळतोय व्हाईटच्या स्वरूपाने. अनिकेत म्हात्रे हा गोलंदाज अजून एकही गडी बाद नाहीये. यावेळेस अकोट टप्प्याचा चेंडू, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स प्राप्त करतोय. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न इथे दिसत होत विकास जाधवच, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. मात्र स्क्वेअर कट चालला जाओ फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण डीप मध्ये दाखवतोय. इथे मात्र तू तू मे हा ना हा ना. फक्त एक धाव, एक धाव कंप्लीट केली जाते. खूप चांगल्या प्रकारचा फटका होता, परंतु तेवढ्या चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण दाखवतोय डीप मध्ये लालू. मात्र काय फटका खेळलाय क्षेत्ररक्षक असतील. आणि इथे मात्र चांगला अटेम्प्ट केलं होतं, परंतु चेंडू हातामध्ये विसावलेला नाहीये. इथे मात्र रनआउटची चान्स आणि इथे मात्र परतावं लागेल चिरागला. पहिला झटका बसतोय बर्फानी बाबा गिरीश इलेव्हन संघाला. चिराग बॅक टू द डगआउट. चला जय भोले संघाचे कर्णधार आणि शिवशंकर संघाचे कर्णधार अमोल पाटील आपण यायचे आपल्याशी, आपण माईकवर वार्तालाप करणार आहोत. खूप चांगल्या प्रकारचा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पाहू शकता अतिशय चांगलं झेल म्हणता येईल. खूप चांगल्या प्रकारचं झेल दाखवत असताना बॅकवर्ड सी मारेशा लगत खूप चांगल्या प्रकारचं झेल. आणि इथे मात्र बाद होऊन पडतील विकास जाधव हा फलंदाज. थँक्यू डीजे. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लागला. काय झेल पटकावलं. पाहूया आता नवीन फलंदाज चेतन. फुलंदाजा चेंडू होता, चेंडू हवेत आहे मिस्ट्रॅन्सलोक आणि क्षेत्ररक्षक त्याच्या समोर. आणि इथे मात्र गडी बाद होईल. चेतन तंबूच्या आश्रयाला गोल्डन डकचा शिकार. थँक्यू डीजे.
तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल. नवीन फलंदाज प्रथम स्ट्राइक वर आहेत अशोक. मॅच ऑन करायची आहे. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. समोर आहेत अशोक. फुलरल्याचा चेंडू, इथे मात्र घडतंय काय, चेंडू शरीराला अदलून चेंडू जाईल बॅकवर्ड सीमा रेषापार चौकार आणि षटक समाप्ती. या चौकाराच्या मदतीने धाव संख्या फलक पोहोचतोय. बर्फानी बाबा गिरीश इलेव्हन क्रिकेट संघाचा 59-59 या आकड्यावर जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता श्री गणेश क्रिकेट संघाला. आपण आमंत्रित करूया शिवशंकर संघ कर्णधार अमोल पाटील यांच्या सोबत जोडलेत. जय बोले संघाचे कर्णधार यायचे चंद्रकांत भंडारी यांना मी विनंती करतो की आपल्या हस्ते नाणेफेकी केली जाईल या पुढील मॅच. जय बोले संघ. चला कर्णधार यायचे. रोहित पहिले नाणे फिके करून घ्या ना. चला कर्णधार यायचे. जय बोले संघ. जे मान्यवर इथे उपस्थित आहेत नाणे फिकेसाठी चंद्रकांत भंडारी. थांबा जरा एक मिनिट. कॅमेरा चालू. तर नाणेफेकी होतीये शिवशंकर विपक्ष जय बोले संघामध्ये. छाप असं कॉल केलं गेलं जय बोले संघाकडून आणि नाणेफेकी जिंकली आहे ती मात्र शिवशंकर संघाने. अमोल पाटील आमच्या सोबत जोडलेत. अमोल पाटील आपण या स्पर्धेचं नाणेफेकी जिंकली आहे, प्रथम काय करण्याचा निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करू आम्ही. समोर जर पाहिलं गेलं तर जय बोले संघ एक चांगला संघ आहे. महेश भंडारी झाले, विशाल मडवी झाले, चांगले फलंदाज आहेत. त्यांच्या समोर आपली रणनीती काय असेल? 30 ते 35 धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 30 ते 35 धावपर्यंत रोखण्यासाठी आपल्याकडे गोलंदाज कोण असतील सज्ज, जे आपल्याला 34 ते 35 धावपर्यंत रोखण्याचा आपला विचार आपण सांगू इच्छित आहे? अक्षय पाटील आहे, रोहित धुमाल आहेत, प्रतीक आहेत, भावेश आहे. UPL मध्ये ज्या प्रकारची स्पर्धा आपण या स्पर्धेचं आयोजन पाहू शकाल ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमाने, ज्या प्रकारचं पारितोषिक वगैरे आहे, स्पर्धेबद्दल दोन शब्द काय सांगू इच्छाल? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि उंबाडे गावात प्रथमच अशी स्पर्धा आयोजित झाली. अमोल काय सांगू शकाल, बॅक टू बॅक 3 चॅम्पियनशिप पटकावलेत आपण UPL च्या, आजही तशा प्रकारचा तुमचा विचार नक्कीच असेल, तर काय रणनीती असेल या स्पर्धेला जिंकण्यासाठी? नक्कीच आम्ही प्रयत्न करू ही स्पर्धा पण जिंकायची. तर आज आपल्या सोबत कॉमेंटरी बॉक्स मध्ये आहेत बाबूशा, ज्यांचे आपण मोठे फॅन आहेत, त्यांच्यासाठी काय सांगाल? मी बाबूशाचा खूप मोठा फॅन आहे कारण मला त्यांचा एकच डायलॉग आवडतो, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया. आणि अजून एक बाबूशांचं तुम्ही डायलॉग आपण नेहमी समालोचन करताना मारतात, ते डायलॉग आम्हाला तुमच्याकडून ऐकायचंय.
गिली गिली चंपा असं फेमस डायलॉग असणारे बबुशा त्यांची कॉपी नक्कीच करतात जेव्हा जेव्हा अमोल पाटील यांना संधी भेटते समालोचन करण्याची, तर तो डायलॉग आम्ही ऐकू इच्छितो अमोल पाटील कडून. गिली गिली चंपा खुशबुई रंबा गेनगा लंबा ठोकम ठोक डीजे. क्या बात है अमोल पाटील. हे होते अमोल पाटील शिवशंकर संघाचे कर्णधार, आता आमच्या सोबत जोडलेत जय बोले संघाचे कर्णधार मनोज जे चांगल्या फॉर्म मध्ये आहेत तशाच प्रकारची आज कामगिरी करण्याचा इरादा घेऊन जय बोले संघ उतरलाय. समोर फलंदाजी करण्यासाठी तुम्हाला आता मात्र निर्णय आहे, तर फलंदाजी करत असताना किती धावा मारण्याचा प्रयत्न असेल? 60-65 धावा. चांगली मोठी धावसंख्या मारण्याचा विचार इथे दिसतोय, तर फलंदाज कोणावर आशा व्यक्त केली जाईल? फलंदाज विशाल मडवी आणि महेश भंडारी, बस दोनच आहेत. तर जास्त वेळ घेत नाही, बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना, चांगली कामगिरी करायची आहे. तर इथे शुभसन्मान देखील पार पाडण्यात येईल, चंद्रकांत भंडारी यांचं शुभसन्मान केलं जाईल आमचे मुख्य आयोजक सिटीलिंगचे प्रोप्रायटर रमेश मंगल जाधव यांच्या हस्ते. मान्यवरांचं इथे मात्र पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं मोमेंटो देऊन इथे शुभसन्मान केलं जाईल. तर थँक्यू आपण आलात, मोलाची हजेरी इथे लावली त्याबद्दल सहर्ष आभार व्यक्त केले जातोय. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये, एक चांगल्या प्रकारची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कॉम्ब बॉक्स मध्ये सज्ज आहेत बबुशा. धन्यवाद योगेश जी पाटील, बिल्कुल आपका भी तारीफ करना चाहूंगा. अमूल निश्चित रूप से यहाँ पर उनका भी बहुत स्वागत, बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर नकल किए उन्होंने, तो चलेंगे यहाँ पर. देखिए 60 रनों की टारगेट से, और ये टारगेट देखिए बहुत बड़ा तो कहा जाएगा, लेकिन ये प्रीमियर लीग है दोस्तों, कुछ भी हो सकता है. मैं हमेशा कहता हूँ कश्ती किसी भी वक्त डूब सकती है, तकदीर कभी भी बदल सकती है. ओ उड़ाया हवाई फायर, फील्डर कोई नहीं है यहाँ पर. एक बहुत बढ़िया देखे जैसे बंदूक से निकलती है गोली. डिस्काउंट डिस्काउंट डिस्काउंट. बिल्कुल इसी तरह की शुरुआत की जरूरत थी, क्योंकि 60 रनों तक जब पहुंचना है तो फिर एक अच्छा शुरुआत भी बहुत जरूरी है. कुछ करना चाहते थे, व्हाइट का इजाफा देखे एक्स्ट्रा से रहना था वहां. कुल टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया 13, और बहुत बढ़िया. अविनाश का विकेट गिरा है, लेकिन दूसरी तरफ से देखिए यहां पर वार पे वार अनिकेत का गाड़ी चल दो पम पम और 1-4 रन. तो चलिए यहां पर बात करेंगे, बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हुए यहां पर बल्लेबाज अनिकेत. देखिए अभी तक ओहो शुरुआत इसी तरह की जरूरत था. पहला ओवर का देखिए खेल यहां से अभी भी बात करेंगे ना, समाप्त होने के साथ 17 रन. अभी जीत के लिए बात करेंगे ना, यहां से 43 रनों की जरूरत है 18 गेंद के ऊपर. स्ट्राइक पर देखिए बैटर की बात करेंगे, देखिए इनके बल्ले से भी रन आना बहुत जरूरी है. जय भोले टीम देखिए मैदान के चारों बाजुओं में जायजा लेते हुए. हर टीम आज जो जज्बा के साथ उतरते हुए ले जाएंगे ट्रॉफी उठाकर ले जाएंगे, और रह जाएंगे दुनिया वाले देखते रह जाएंगे. बहुत बढ़िया देखिए यहाँ पर दिखे इसका, देखेंगे इनके बल्ले से क्या रन आता है, क्योंकि अभी भी 18 गेंद 43 की जरूरत है. ओ सेंसिबल क्रिकेट, बहुत बढ़िया समझबूझ का क्रिकेट है, क्योंकि जब अनिकेत इतना अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. ये देखिए यहाँ पर फील्ड के अंदर 2 रन बड़ी आसानी के साथ ले लिया. अभी भी जीत की बात करेंगे ना, 41 रनों की जरूरत है, और जब तक मेरे हिसाब से अनिकेत है तब तक सुरक्षित. लेकिन दिखे वही काम कर रहे हैं, भला सिंगल ही हो जाए कोई बात नहीं. गेंदबाजी की बात करेंगे, गेंदबाज देखिए चिराग, थोड़ी सी चिंगारी लगाना होगा चिराग को यहां से. गेंदबाज पिछले एक बार तैयार. ओहो
वार इतना लंबा देखे, यानी जुगनू 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 सिक्सर। धन्यवाद डीजे, जुगनू जुगनू सिक्सर। देखिए एक बार रात का 12 बजे केविन पीटरसन के घर में एक मच्छर घुसा और केविन पीटरसन को मच्छर काटा। हिंदुस्तान जब आए तो उन्होंने एक दौरा किए थे, तभी उन्होंने जैसे मच्छर काटा रात के 12 बजे उन्होंने लाइट ऑफ किया, तभी उस समय उनके रूम में जुगनू जा पहुंचा। केविन पीटरसन ने बोला, ओ माय गॉड, हिंदुस्तान के मच्छर भी इतनी खतरनाक है, टॉर्च लेकर आ जाते हैं। तो उसी तरह से देखिए यहाँ पर और एक निकला, यहाँ पर हटा सावन की घटा, लाजवाब छक्का। धन्यवाद डीजे दिगेश। देखिए यहाँ पर बता रहे हैं गेंदबाज को कि मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से, क्योंकि सब देखिए अपनी यहाँ पर उंबाड़े के खिलाड़ी हैं, लेकिन भगा कर लेकर जाना चाहते हैं। लेकिन गेंदबाजी की बात करेंगे, चिराग देखिए दो छक्का खाने के बाद तैयार गेंदबाज। ओह तीसरी गेंद, बहुत बढ़िया गेंद, सेंसिबल क्रिकेट। देखिए यहाँ पर इसे कहते हैं बड़ा नौकर बनने से बेहतर छोटा सा मालिक बन जाओ, एक शरबत का दुकान शुरू कर दो, हर गेंद के ऊपर चौके छक्के लगाने से बेहतर है कभी कभी सिंगल डबल का। कुल टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया 32, 32 रन, और जीत की बात करेंगे अभी 28 की जरूरत है। शैलेश घोड़े सापड़े गांव यांचे सहर्ष स्वागत आयोजकांच्या वतीने। बहुत बढ़िया काम है, और इस बार देखिए किनारा लिया और तीन तिगाड़ा काम बिगाड़ा। विकेट कीपर पहुंचे, शॉर्ट लेग पहुंचे, फर्स्ट स्लिप पहुंचे, लेकिन काम नहीं चला। जरूर थोड़ा सा खराब क्रिकेट कहा जाएगा। पूरी तरह से देखिए यहां पर फायदा नहीं ले पाए और गेंदबाज फिर से एक बार तैयार। ओ खूबसूरत यहाँ पर फील्डर हैं, ओ बढ़िया कैच देखिए यहाँ पर, और यहाँ पर बल्लेबाजी की बात करेंगे तो निश्चित रूप से यहाँ पर देखिए इसका विकेट गिरता और कैच देखिए मयूर ने बहुत बढ़िया कैच लिया यहाँ पर बाउंड्री लाइन पर। मैच में आता हुआ मजा, क्योंकि बढ़िया कैच लिया गया, आता रंगा था, रंगा था आला मैच। थैंक यू डीजे। तो शैलेश घोड़े अपन यायचे व्यासपीठावर, आपलं सहर्ष स्वागत आहे। तो चलिए आता रंगाता रंगाता आला मैच है, मयूर ने घेतला वागाचा कैच, क्योंकि दिगेश यहाँ पर अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, दो छक्के दाग चुके थे यहाँ पर। और मैं हमेशा कहता हूँ लोकल ट्रेन में धक्का खाना और क्रिकेट में छक्का खाना। कल नेरेल से आ रहा तो इतना तेज धक्का लगा था मेरे हाथ से घड़ी भी निकल कर चला गया। एक एक धक्का आता है मजा। और दे जाता है बहुत बड़ा सजा फुटबॉल के जैसे लोकल ट्रेन से। देखिए मुझे लग रहा है ताकत लगाने की जरूरत नहीं उतरने के लिए, इतना पीछे से धक्का आता है स्पाइडरमैन के जैसे बाहर निकल जाता। जरा भी ताकत लगाने की जरूरत नहीं पड़ा, हाँ अंदर जाते समय ताकत लगाना पड़ता है। बहुत बहुत बढ़िया, ये बस में जाना धक्का खाकर, ट्रेन में जाना धक्का खाकर, वाइट का इजाफा, इसकी वजह से किरण जी निश्चित रूप से थोड़ी 200-400 फीस ज्यादा लेना पड़ता है। ऊपर से भाड़ा भी देखिए महंगाई हो गई, लेकिन धक्का खाने का वक्त ही नहीं गया। क्या बात है, बहुत पुरानी तस्वीर यहाँ पर लिया जा रहा है, अंडर 1983 में जब वर्ल्ड कप जीता था हिंदुस्तान टीम ने ऐसा तस्वीर लिया गया था। क्योंकि अंडर 93 की वर्ल्ड कप की बात करेंगे ना, जब बीसीसीआई ने कुछ खिलाड़ियों को लाखों से ज्यादा पैसे की
ऐलान किया था। और ये चलिए यहां पर बढ़िया कैच, यहां पर बल्लेबाज बात करेंगे, जैसे कहते हैं ना इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया। और अनिकेत के आउट होने के बाद सारा का सारा उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया। बहुत बढ़िया, देखिए यहाँ से लाजवाब है, क्योंकि एक उम्मीद था उस खिलाड़ी के ऊपर कि इस नैया को पार लगा पाएगा, लेकिन वो भी उम्मीद जलता हुआ। चलिए स्पीड अप कीजिए, तो चलिए यहाँ पर कमेंट्री बॉक्स पर कुछ कमेंट्री सुनते हैं मोबाइल पर। ये आवाज सुना सुना लग रहा है मुझे, शायद बाबूशा का ही आवाज है। इस क्रिकेट में हैट्रिक विकेट लेना और उसके बाद खिलाड़ियों का मिलना, जिस तरह के लगता है कि विधानसभा का टिकट मिल गया। और खास करके प्रीमियर लीग में हैट्रिक विकेट लेना। किरण जी देखिए मुस्कुराते हुए, जिस किरण नाम से बात करेंगे ना, जूही चावला भी इतना फेमस नहीं हुई थी डर पिक्चर में, हमारे किरण दादा जितना फेमस हुए हैं एसके एंटरटेनमेंट्स, इसलिए तो ज्यादा ये हल्दियों में भी रहते हैं। क्योंकि सादी हल्दी में ज्यादा दाल मुंडे निश्चित रूप से व्हाइट का इजाफा, डीजे मास्टर को भी उतना मौका मिलता है हल्दी में बचाने का। तो चलिए यहां से बात करेंगे, 35-35 रन। अरे चलिए खूबसूरत कलाई के सारे मोड़ दिया यहाँ पर, और जब तक गेंद वापस ना आता, ओहो पहला रन, और देखते देखते पर दूसरे के लिए जाना चाहते थे, आखिर समय में रुके, जैसे कहते ना 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 करते मैं प्यार कर गई। बहुत बढ़िया माहौल बनता हुआ देखिए मैदान के चारों बाजुओं में, यहाँ पर हवा लहरता हुआ, दर्शकों की भी तादाद है। और ये चलिए यहाँ से वाइड से एक्स्ट्रा से रन आ रहे हैं, लेकिन बल्ले से नहीं। और बहुत बढ़िया देखिए,
कुल टोटल देखिए जाकर पहुंचा है 37 रन। इस बार गेंद को खेला यहां पर लॉन्ग ऑफ के रीजन पर, ये देखिए यहां पर गेंद हाथ से फिसलता हुआ चेहरे से निकलता हुआ। मुझे तो लगता है उम्बाड़े प्रीमियर लीग आज तो हुआ इसका डेट तारीख, लेकिन एक महीना पहले से चर्चा हो रहा होगा हम फाइनल मारेंगे, हम चैंपियन बनेंगे और साइकिल लेकर जाएंगे। और कल रात देर रात तक तो मुझे लगा होगा, कई लोगों को लगा होगा सुबह कब हो रहा है, हमें मैदान में उतरना है। कुल टोटल की बात करेंगे, देखिए 3 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ 39 39 रन, तो अभी देखिए 19 की जरूरत 21 की जरूरत है 21 है। और आने वाली 6 गेंद बचाए कि अच्छा दिन आए ना आए, लेकिन हमें अच्छा दिन ढूंढना होगा। हाँ 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 हाँ, वो किया यहाँ पर और गेंद गई मिड विकेट बाउंड्री लाइन के लिए, एड्रेस लेने के लिए 6 रन। तो चलिए यहां से बात करेंगे, गेंद है 5 और जीत के लिए चाहिए 14 रन। क्या बल्लेबाज लेंगे एक आग बड़ा यहां पर सौदा। ओहो यहां से देखिए क्या तीखा बाउंसर, कहते हैं ना सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर। और गेंद सर के ऊपर जाए तो अतिरिक्त बाउंसर, लेकिन ये था तीखा बाउंसर। 4 गेंद 14 की जरूरत है। तो चलिए गेंदबाज तैयार रहा। ओहो थोड़ा सफल हुए, लेकिन लेग स्टंप को छोड़ता हुआ व्हाइट का इजाफा, बहुत कहानी में आता हुआ ट्विस्ट। अभी देखिए यहां से 4 गेंद 13 की जरूरत है। डगआउट पे थोड़ा सा बैठिए जो खिलाड़ी कक्ष है। और अभी देखिए यहां से बात करेंगे, 4 गेंद
13 की जरूरत है। जिस शोले पिक्चर में गब्बर ने फेमस हुए थे, 13 क्या होगा कालिया? और ये चलिए नो बॉल, चिंगो चिंगो, क्योंकि अभी जीत के लिए चाहिए टेस्ट में 400 रन बनाने वाले ब्रेन लारा और रन चाहिए 12। चार गेन और 400 रन बनाने वाले ब्रेन लारा और जीत के लिए चाहिए 12। बहुत मजा आता हुआ। हेलो, चलिए स्पीड अप, टीम मीटिंग मत कीजिए, अभी 4 गेन है भाई। हर गेंद में टीम मीटिंग मत कीजिए, आजकल देश का हालत भी ऐसा है, मोदी सरकार लगातार मीटिंग ले रहे हैं दिल्ली पर, तो मैच का हालत भी ऐसा है क्योंकि चुनाव बहुत जगह चला है, खास करके यूपी चुनाव बहुत बड़ा चुनाव चल रही है, महाराष्ट्र में भी देखिए आने वाला महीने से शायद नगर पालिका नगर सेवक चुनाव, उड़ीसा में देखिए बात करेंगे शायद हमारा सरपंच चुनाव चालू है, इसलिए कभी कभी उसमें बहुत शॉर्ट मीटिंग लिया जाता है। ओ हाय, तो चलिए अभी गेंद रह गया 3 और जीतने के लिए यहां से 6 रनों की जरूरत है। आता आला बाबू राव, आता आला बाबू राव, क्योंकि ये छक्के ने मैच बदल दिया है। काय पानी, ये चलिए भाई हर गेंद में पानी, टीम मीटिंग है, ये मैच कब फिनिश होगा? अभी चलिए जीत के लिए चाहिए 6 और गेंद है यहाँ से बात करेंगे 3 और उड़ा देगी यहाँ से दोपहर की नींद डीजे।
तो चलिए फील्ड का सजावट कर लीजिए। अभी देखिए जीत के लिए चाहिए 5 गेंद है, 1 है, 1 चेंडू, 5 धावा, 5 धावा, 1 चेंडू। तो स्ट्राइक पर बैटर की बात करेंगे तो यहाँ से स्ट्राइक पर बल्लेबाज हैं रोशन, क्या पंजा यहाँ सामने है, छक्का लगा तो यहाँ तो AK-47 उठाना होगा भाई, क्या आसान रहेगा। गेंदबाज की बात करेंगे, गेंदबाज हैं अशोक, अशोक देखिए उनकी हेयर स्टाइल देखिए भाई, और गेंदबाज है अशोक तैयार, और रोशन देखे यहाँ पर काम नहीं हुआ, रोशन मैच हो गया कंप्लीट है।